कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी द्वारा रसायनी परिसर के कलाकार एवं खिलाड़ियों के लिए रसायनी यूथ फेस्टिवल का आयोजन 1 फरवरी से 3 फरवरी के दौरान किया गया है। इस फेस्टिवल का उद्घाटन होम मिनिस्टर फेम आदेश बांधे कर के हाथों शुक्रवार को किया गया। इस अवसर पर विधायक मीनाक्षी पाटिल, विधायक विवेक पाटिल, जिला परिषद अध्यक्ष कविता गायकवाड़, पूर्व अध्यक्ष पंडित पाटिल, शिवसेना के जिला प्रमुख बबनदादा पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जे एम मात्रे, शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालासाहेब पाटिल, पार्षद प्रीतम मात्रे, जेप संस्था के अध्यक्ष चित्रलेखा पाटिल आदि गणमान्य सहित पंचायत समिति सदस्य, जेडपी सदस्य तथा दर्शक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान ताइक्वांडो और जिम्नास्टिक के खिलाड़ियों ने अपने प्रात्यक्षिक से उपस्थितों की वाहवाही लूटी। इस अवसर पर अभिनेता आदेश बांदेकर ने विधायक विवेक पाटिल की पहल से किए जा रहे प्रयास की सराहना की और युवाओं को अभिनंदन किया। खूप छान वाटतं, मी छान वाटतं कशासाठी तर खूप चांगल्या गोष्टींसाठी छान वाटतं। एक म्हणजे इथे आल्याबरोबर सगळ्या युवकांनी प्रात्यक्षिकही दिली आणि त्याचबरोबर ज्यांनी आयुष्यभर कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस केलं, ज्यांच्यामुळे आज आपल्या पिढीला बरे दिवस बघायला मिळाले, काही क्षण आनंदाचे उपभोगायला मिळाले, त्या ज्येष्ठ पिढीचा सत्कार सुद्धा युवकांनी केला। मला असं वाटतं की आम्ही आमचा आनंद लुटत असताना तुम्हाला विसरणार नाही, कारण आयुष्यभर तुम्ही आमच्या पाठीवरती आशीर्वादाची थाप दिली, म्हणून खूप खंबीरपणे आम्ही दोन पायांवर उभं राहून कायम आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ शकू। मला या ठिकाणी आल्यानंतर खरंच माननीय आमदारांना सांगावं असं वाटेल की माझ्याही डोळ्यात तिथे पाणी आलं, कारण 14 वर्षापूर्वी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा स्वतःची जागाही नव्हती, एक टपरी कोपऱ्यात होती आणि त्यातून एवढं मोठं बघितलेलं स्वप्न होतं। आज इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने या रसायनी परिसरातला एक मुलगा वाटेल त्या आव्हानाला सामोरं जाऊन त्या थाळीवरती अचूक लात मारत होता, मला असं वाटतं की ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच आज इथून ज्यावेळेला मिशन 2020 आपण म्हणतो आहोत, मिशन ऑलिम्पिक 2020, खात्री आहे यापूर्वी 14 वर्षांनी बघितलेलं स्वप्न साहेब तुमचं नक्की पूर्ण होणार, कारण आजपर्यंत रायगड जिल्ह्याने अनेक स्वप्न पूर्ण केलेली आहेत ते विसरता येत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आमचा रायगड आणि या रायगडावरून जी स्वप्न बघितली त्या स्वप्नांनी नेहमी भरारी घेतलेली आहे। वही मीनाक्षी पाटिल ने भी उपस्थितों को संबोधित करते हुए ऑलिम्पिक मिशन 2020 के लिए शुभकामनाएं दी। खरतर विवेक पाटिल बरोबर या कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी मध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, 14 वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि तुमची वाट आता 2020 कडे चाललेली आहे आणि मला वाटतं मी 4-5 दिवसापूर्वीच अब्दुल कलाम यांचं पुस्तक वाचलं होतं की इंडिया 2020 मिशन व्हिजन फॉर अ न्यू इंडिया न्यू मिलेनियम, या नव्या संस्कृतामध्ये हिंदुस्थान कसं असेल
तर विवेक पाटील त्यांनी सांगितले राजकारण समाजकारण या सगळ्याबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये देखील हिंदुस्थान हा निश्चितपणे नंबर एक वर असेल आणि त्या नंबर एक मध्ये आपला कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीचा नंबर निश्चितपणे असेल याची मला खात्री वाटते। इस दौरान विधायक विवेक पाटील ने इस फेस्टिवल का महत्व उपस्थितों के समक्ष रखा। आणि अशा दृष्टीने हा महोत्सव हा यूथ फेस्टिवल हा फक्त एंटरटेनमेंट नाही तर या रसायनी भागाचं नाव या रसायनीचं नाव जगाच्या इतिहासामध्ये ठळकपणे त्या ठिकाणी नकाशावर दिसलं पाहिजे याची सुरुवात करणारा आजचा फेस्टिवल आहे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो। आणि तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी काम करत आहोत या तरुण मंडळीचा मला अभिमान आहे। गेल्या चार पाच दिवसात सगळ्यांचा गोरा रंग काळा झालेला आहे कारण दिवसभर पण काम करतात उन्हामध्ये रात्री थंडीमध्ये पण ही सारी पोरं काम करतात पण कुणी थकत नाही भागत नाही मेहनतीनं जिद्दीनं चिकाटीनं काम करतात काही थोडीशी आहेत पण ती पण यांच्या नादाने सगळे सुधारतील आणि सगळं चांगलं काम करतील असा मला निश्चितपणे अभिमान आणि त्यांच्याबद्दलचा विश्वास वाटतो। इस दौरान जेट संस्था की अध्यक्ष चित्रलेखा पाटील ने भी विधायक विवेक पाटील की सराहना की। मला एक सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण म्हणतो यूथ जेव्हा एक वर्षाचं उद्दिष्ट असतं तेव्हा आपण म्हणतो की फुले फुलवा जेव्हा वर्षभराची योजना असते तेव्हा म्हणतो झाडे लावा आणि अनेक पिढ्यांसाठी काही करण्याची जेव्हा क्षमता किंवा काही करावंसं वाटतं तेव्हा आपण म्हणतो यूथ घडवा माणसं घडवा आणि ते घडवण्याचं काम आतापर्यंत आम्ही बघतोय की कर्नाळा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमदार विवेकभाई पाटील हे करतच आलेले आहेत आणि आत्ताच येता येता मी माननीय आमदार मीनाक्षीताई पाटील ज्या माझ्या सासूबाई आहेत त्यांना मी म्हणते की विवेक मामांसारखं एनर्जी टॉनिक हे सगळ्या आमदारांमध्ये जर आलं तर त्या मतदारसंघातल्या प्रत्येक छोट्या छोट्या भागात हे असे फेस्टिवल होतील जेणेकरून एकच फेस्टिवल एका मतदारसंघात आमदारांच्या होतो तर हे तीन तीन फेस्टिवल करतात उरण पनवेल आणि आता रसायनीसुद्धा तर ही त्यांची ही जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीसाठी रसायनीच्या तमाम प्रेक्षकांसाठी लोकांसाठी पुढच्या त्यांच्या येणाऱ्या योजनांसाठी मी माझ्या शुभेच्छा देते।